जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त दोस्तियारी ग्रुप फाउंडेशनतर्फे चिंतामणी हनुमान मंदिर जामनेरपुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। तर याप्रसंगी अनिल बोहरा, माधव चव्हाण, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर नंदलाल पाटील, संतोष झालटे, विलास राजपूत, सचिन बोरसे, राहुल सोनवणे, डी डी पाटील सर, बाबूराव हिवराळे, प्रकाश पाटील, नाना बाविस्कर, पप्पू पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। या रक्तदान शिबिरात 157 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले, तर सर्व रक्तदात्यांना अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सप्रेम भेट म्हणून देण्यात आली। यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले। या शिबिरात दोस्तियारी ग्रुपचे उल्हास नेमाडे, संदीप साबळे, प्रदीप कल्याणकर, दीपक खाटीक, आकाश कल्याणकर, मनोज बोरसे, भूषण बुंदेले, विकास सोनवणे, योगेश चौधरी, निखिल राजपूत, आनंद सोनवणे, मोहन चौधरी, दत्ता नेरकर, आकाश बंडे, सागर जाधव, जयवंत साबळे, प्रवीण कुंभार, तसेच संपूर्ण दोस्तियारी ग्रुप फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। साड्या
आदर्श जे उद्योग अहिल्यादेवी या आदर्श माता या देशामध्ये आणि गेल्या, त्यामुळे मातांना महिला सक्षमीकरण असेल महिला सक्षमीकरण पुण्यातलं पाहिल्या मी होळकर यांची जयंती, त्या जयंतीनिमित्त तमाम बहुजन बांधवांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, राष्ट्रमाता राजमाता पुण्यातलं अहिल्याबाई होळकर यांचा पराक्रम हा रक्ताने माखलेला पराक्रम होता. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरांची जीर्णोद्धार केलं हे आपल्याला माहिती असेल, परंतु अहिल्याबाई होळकर यांनी त्या रास्त्यामध्ये राष्ट्र जागृती राष्ट्रभक्ती या प्रेरणा घेऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत त्यांनी आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं. राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर या ज्यावेळेला रणांगणात युद्ध करायला उतरल्या त्यावेळेला त्यांनी पेशव्यांना हणकावून सांगितलं होतं की आपण जर मला तलवार घ्यायची सांगितली असेल तर मी तलवार जरूर घेईन, आपण असं समजू नका की मी एक विधवा राणी आहे असं समजू नका, माझा पराक्रम हा माझ्या वंशजांचा पराक्रम हा माझ्या रक्तामध्ये भिनलेला आहे. आणि त्याच वेळेला पेशव्यांना चारीचित प्यारी मुंडा चित करण्याचा पराक्रम राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केला. मित्रांनो, अहिल्याबाई होळकर यांचा पराक्रम फक्त तलवार ढाल तलवारीपुरता किंवा रणांगणापुरता नव्हता, तर सर्वात महत्वाचं राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजामध्ये अध्यक्षतेखाली जे आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, रक्तदान शुभेच्छा देतो. आणि माझ्या तरी पाहण्यावर तालुक्यातला इतिहास असेल की यावेळी 100 वरती आतापर्यंत रक्तदान शिबिर झालेलं आहे. तुम्ही अजून 50 ते 60 बॅग रक्तदान होणार आहे असा हा समाजोपयोगी कार्यक्रम गोष्टी आहे. ग्रुप फाउंडेशनतर्फे जामनेर शहरातील काही जे आरोग्याची समस्या आहे त्यांना रक्तदान रक्त लागणारे ते रक्त दोस्ती आहे तर्फे मोफत उपलब्ध करून दिली. या सुद्धा अशा उपक्रमाबद्दल मी पूर्ण दोस्ती आहे ग्रुपचं अभिनंदन करतो. आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आज अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने जामनेर येथील दोस्ती यादी ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय महा आरोग्य रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि या शिबिराला सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे. त्याचबरोबर जामनेर शहरातील खूप मोठ्या प्रमाणावर तरुणांनी देखील या ठिकाणी अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान केलेलं आहे. या एवढ्या मोठ्या संख्येने युवकांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्याला कारणच असं आहे की अहिल्यामाता होळकर यांचं कर्तृत्व हे आजच्या युवकांना दिशा देणारं होतं. अहिल्यामाता होळकर या अतिशय महिलांमध्ये एक दुरंगणी एक रणांगणी त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आणि हा ठसा उमटवत असताना त्यांनी समाज उपयोगी त्याचबरोबर इग्निक स्थळ असेल धार्मिक स्थळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मशाळा असतील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.